नमस्कार, मी रवी कुमार, नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ज्युदो स्पर्धेस सुरुवात। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या 78व्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळे जिल्हा ज्युदो अॅम्युचर असोसिएशन व राष्ट्रवादी पक्ष धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने 46वा महाराष्ट्र राज्य सिनियर ज्युदो स्पर्धा आयोजित केली असून सदर स्पर्धेस आज दिमाखदार सुरुवात झाली आहे। 22 ते 23 डिसेंबर या 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेस कालपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून खेळाडू धुळ्यात दाखल झाले आहेत, अशी माहिती पक्षाचे किरण बागुल यांनी दिली। सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय माजी आमदार राजवर्धन कदम पांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली। यावेळी अध्यक्षस्थानी धुळे मनपाच्या महापौर कल्पना काकू महाले उपस्थित होत्या। तर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिकारी संजय सबनीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, विलासभाऊ खोपडे, माजी सभापती किरण पाटील, संदीप बेडसे, ऍडव्होकेट ए बी शहा, ऍडव्होकेट पुरुषोत्तम महाजन, मनीष धात्रक, ऍडव्होकेट महेश पाटील, विश्वास पाटील सर, सुनील चौधरी, आर ए 22 भोतीकर, प्रकाश अग्रवाल, नगरसेवक दीपक शेलार, जितेंद्र जगताप। ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज। आपले महाराष्ट्राचे लोकनेते कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिनियर ज्युडो स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्या स्पर्धेसाठी उपस्थित मंचावरील आमचे आधारस्तंभ आदरणीय राजवर्धनजी कदमबांडे साहेब, माझे सहकारी शरद भाऊ वराडे, किरणजी बाबू, दिनेशजी बाबू, खरोसाच्या प्रिन्सिपल, मनसावरील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित सर्व पंचमंडळी, या ठिकाणी उपस्थित सर्व कोचेस आणि शहराच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व माझे खेळाडू मित्र आणि मैत्रिणी, या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगले असे अनेकानेक वीक चांगली अशी वाढदिवसानिमित्त अतिशय चांगले असे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। त्याच अनुषंगाने आपल्या धुळे शहरामध्ये देखील ज्युडो स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजकांनी केलेलं आहे। मी या ठिकाणी आपल्या धुळे शहराला अतिशय चांगला असा एक खेळाचा वसा लाभलेला आहे। कुस्ती असेल, खो खो असेल आणि त्या ठिकाणी आज या ज्युडो स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन कालपासून या ठिकाणी या स्पर्धा चालू आहे आणि आत्ताच किरणजी बाबुल यांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स या ठिकाणी या खेळाडूंचा मिळालेला आहे। मी या ठिकाणी फक्त खेळाडूंना एवढं सांगेल की आपण या ठिकाणी आलात, आपल्या या धुळे शहरामध्ये मी मनापासून स्वागत करते आणि या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या 78व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या महाराष्ट्र राज्य सिनियर ज्युडो स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष शहराच्या विद्यमान महापौर आदरणीय कल्पना काकू महाले, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले क्रीडा एचएस अकॅडमीचे प्रकाशजी अग्रवाल, सहायक क्रीडा अधिकारी भोतीकर साहेब, ऍडव्होकेट महेश पाटील, विश्वास पाटील, कॉम्रेड राव कनोसाच्या सिस्टर बाहेर गाऊन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले यतीश बंगेरा मेटकर सर, सुरेश समेळ, वरोबद मेडन, अतुल बामनोदकर, या शरद पवार साहेबांचा वाढदिवस दरवर्षी संपूर्ण देशात एक आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा होतो। नुसतं पवार साहेब म्हणजे राजकारण असं नसून पवार साहेब म्हणजे समाजकारण, 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा आमच्या पवार साहेबांच्या शिकवणीतनं आम्ही सर्व घडलेलो आहोत आणि दरवर्षी आम्ही प्रत्येक उपक्रम या शहरात राबवतो। यावर्षी महानगरपालिकेची निवडणूक असल्यामुळे
इतर उपक्रम थोडेसे आमच्याकडून राबवले गेले नाही, परंतु पवार साहेब हे अनेक क्रीडा संघटनांचे देश पातळीवरचे राज्य पातळीचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक क्रिकेट संघटनेची स्थापना झाली. पवार साहेब हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि जसं माझ्या अगोदर ऐकलं की पवार साहेब हे स्वतः जुडो खेळाडू होते, खानिवाले सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जुडोचेही धडे गेले, त्यामुळे यावर्षी आम्ही ठरवलं दरवर्षी कुठला ना कुठला क्रीडा प्रकार आम्ही आयोजित करतो की आपण यावर्षी जुडोचा राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करावी आणि किरण बागुल आणि त्याचा बंधू या दोघींची धडपड पाहून मी म्हटलं करा आपण चांगलं हे करू. मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, शहराच्या वतीने आपल्या सर्वांचं चांगल्या प्रकारे आतिथ्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. काही आमच्याकडून राहू गेलं तर आम्हाला क्षमा करा अशी विनंती करतो. असोसिएशनतर्फे या पहिल्यांदाच इथं सिनियर 46व्या सिनियर राज्यस्तरीय जुदो स्पर्धा मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या 78व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांचं औचित्य साधून इथं आयोजित केलेले आहेत. यापूर्वी सब ज्युनियर आणि ज्युनियर अशा या दोघं वयोगटाच्या स्पर्धा आम्ही इथं कंडक्ट केलेल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 300 ते 350 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. तसेच सर्व ऑफिशियल्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले, तसेच महाराष्ट्र जुडो असोसिएशनचे सर्व पदाधिकारी या स्पर्धेत उपस्थित आहेत. या स्पर्धेतून गोल्ड मेडल पटकावणाऱ्या खेळाडूंची विशाखापट्टणम येथे होणाऱ्या राष्ट्रीय जुडो स्पर्धेसाठी निवड होणार आहे. कालच 4 वजन गटाच्या स्पर्धा इथं संपन्न झाल्या, त्यात धुळ्याने जिल्ह्याला 2 मेडल प्राप्त झाले, सिल्वर मेडल आणि एक ब्रॉन्झ मेडल असं धुळ्याने पटकावलेलं आहे. यापुढे या स्पर्धा दरवर्षी आम्ही ऑर्गनाईज करायचा आमचा मानस असून या स्पर्धा अतिशय सुरळीतपणे कालपासून पार पडत आहेत. माननीय राजवर्धन कदम मांडे यांचं संघटनेतर्फे अभिमानापासून आभार मानतो.